नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिजलेल्या बटाट्यापासून पापड कसे बनवायचे। हे पापड वेफरसारखेच बनतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे थंड झालेले आहेत, याची मी साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी या बटाट्यांना किसून घेणार आहे। तर बटाटे आपण नॉर्मली जसे शिजवतो त्याप्रमाणेच ते शिजवून घ्यायचे आहेत। आता मी इथं हे किसून घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेतो, त्याप्रमाणे हे बटाटे छान मळून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 मिनिट हे बटाटे छान मळून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने मी ते मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता चपातीच्या पिठासारखंच हे मऊ झालेलं आहे। आणि आता हे पापड करण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी याचा एक गोळा करून पाहायचा आहे। तो हाताला न चिकटता व्यवस्थित स्मूथ असा बनत असेल तर आपलं बटाटा इथं तयार आहे पापड बनवण्यासाठी। तर याच्यामध्ये आता मी 1 चमचा लाल मिरची घातलेली आहे मिक्सरला लावून, त्यानंतर चवीपुरतं मीठ व 1 चमचा जिरे घातलेले आहेत। आता याला पुन्हा छान मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर याप्रमाणे याला मळून घ्यायचं आहे आणि आपलं बटाटा आता पापड करण्यासाठी तयार आहे। पॉलिथिनला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता पेढ्याच्या आकारा एवढे याचे गोळे बनवायचे आहेत। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे गोळे बनवायचे आहेत आणि याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर ते पॉलिथिनवर ठेवायचे आहेत। तर याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर हे गोळे ठेवायचे आहेत। आता एक दुसरे पॉलिथिन घ्यायचं आहे आणि त्याला सगळ्या बाजूंनी तेल लावायचं आहे। आता त्याच्यावरती गोळ्यांवरती हे पॉलिथिन ठेवायचं आहे आणि एक सपाट बुडाचं भांडं घ्यायचं आहे। तुम्ही तांब्या किंवा एखादं डब्बा किंवा पातेलंसुद्धा घेऊ शकता, सपाट बुड असला पाहिजे किंवा प्लेट देखील घेऊ शकता। तर याप्रमाणे मी इथे हा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि हा डब्बा याप्रमाणे दोन्ही हातांनी सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रेस करायचा आहे। सर्व बाजूंनी एकसारखा दाब द्यायचा आहे आणि याप्रमाणे आपला बटाट्याचा पापड तयार होतो। तर याप्रमाणे मी सगळे आता बटाट्याचे पापड बनवून घेणार आहे। आणि आता पॉलिथिन एकदम अलगद हाताने काढून घ्यायचं आहे, तेल लावल्यामुळे हे चिकटत नाही। तर या पद्धतीने मी सगळे बटाट्याचे पापड आता करून घेणार आहे। तुम्ही तोच पॉलिथिन वापरला तरी चालेल याप्रमाणे। तर हे पापड थोडेसे जाडच ठेवायचे आहेत, जास्त पातळ असे हे बनवायचे नाहीत। तर आता पूर्ण 1 दिवस याला मी कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। याला सुकायला थोडंसं वेळ लागतो कारण पापड हे थोडेसे जाड असतात। तर आता पापड इथे माझे छान सुकून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती ट्रान्सपरंट झालेले आहेत हे। आता मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे। तर तेल मीडियम फ्लेमवरती मी गरम करून घेतलेलं आहे। याला हे पापड लगेचच फ्राय होतात त्यामुळे एकदा फक्त तेलात बुडवून घ्यायचे आहेत। याचा कलर थोडासा ब्राऊनच होतो कारण आपण याला तेल लावलेलं आहे बनवताना, पण चव आपल्या वेफरसारखीच लागते। आपण जसे बटाट्याचे वेफर्स बनवतो त्याप्रमाणेच याची चव लागते। तर कलर इथे थोडासा ब्राऊन होतो पण चव खूप छान लागते। तर याप्रमाणे इथे बटाट्याचे वेफर्स तयार आहेत। मी ते तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवत आहे। खूपच हे पापड क्रिस्पी बनतात, तुम्ही पाहू शकता किती पटकन हे तुटत आहेत। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा।